यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील जलद लोकल अर्ध्या तासानंतर सुरू आहे. तर ओव्हरहेड वायरवर बांबू पडला होता त्यामुळे इकडची वाहतूक ठप्प होती आणि अर्धा तास ही वाहतूक ठप्प होती. आता ही वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती समोर येते, सुरू झाल्याची माहिती आहे. तर माटुंगा स्टेशन जवळ ओव्हरहेड वायरवरील बांबू हटवल्याची माहिती समोर येते आणि मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटं उशिरानं असल्याची माहिती सुद्धा समोर येते. तर मध्य रेल्वेवरील लोकलचा खोळंबा झाला होता. या ठिकाणी ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यानंतर इकडची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान हे बांबू आता हटवण्यात आले आहे त्यामुळे लोकल सुरू झाली आहे. पण लोकल मध्य रेल्वेवरील उशिरानं धावत असल्याची माहिती समोर येते त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा मात्र कायम असल्याचं दिसतंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. भूषण, काय सांगाल, मध्य रेल्वेवरची वाहतूक अर्धा तास विस्कळीत होती, सध्याची काय स्थिती आहे आणि सध्या सर्व गाड्या लोकल या सुरळीत धावत आहेत का? नक्कीच, फरक साधारण पीक अवरची वेळ आहे. मुंबईकर जो सामान्य चाक्रमणी आहे तो अगदी आपल्या कामाच्या ठिकाणी निघाला होता. मात्र त्याच दरम्यान मागील अर्धा ते पाऊण तासापूर्वी साधारण पाहिलं तर सायन आणि माटुंगा या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एक ओव्हरहेड वायरवरती जी जलदगतीची ओव्हरहेड वायर त्या वायरवरती एक बांबू कोसळला होता. त्या बांबू कोसळल्यामुळे संपूर्ण जी जलदगतीची रेल्वे वाहतूक होती संपूर्ण ठप्प झाली होती. अशा कारणाने साधारण अर्धा ते पाऊण तास अगदी तो बांबू काढेपर्यंत संपूर्ण जी रेल्वे वाहतूक होती ती ठप्प आपल्याला पाहायला मिळाली. मात्र सध्या तरी तो बांबू काढण्यात रेल्वेला यश आलेलं आहे आणि संपूर्ण जी रेल्वे वाहतूक जी आहे ती आता सध्या पूर्वपदर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण माटुंगा रेल्वे स्थानकावर आहोत जिथे या संपूर्ण ज्या रेल्वे वाहतूक जी आहे ती आपल्या सुरू झालेली पाहायला मिळत आहे. अगदी जर याचा प्लॅटफॉर्म जर पाहिला तर कुठे प्लॅटफॉर्मवर सुद्धा सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळत नाही. याचं कारण म्हणजे अगदीच माटुंगा रेल्वे स्थानकामध्ये कोणत्याही प्रकारची सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्या तरी रेल्वे जी वाहतूक जी आहे ती आपल्याला पूर्वपदर येताना पाहायला मिळत आहे. निश्चितच सध्या ही वाहतूक पूर्वपदावर येताना दिसते. दरम्यान याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर थोड्याच वेळापूर्वी इथं खोळंबा झाला होता रेल्वेचा. ओव्हरहेड वायरवर बांबू पडलेले होते आणि त्याच्यानंतर वाहतूक विस्कळीत झालेली होती. मध्य रेल्वेवरील ज्या गाड्या आहेत त्या थांबून बसल्या असल्याचं पाहायला मिळालं होतं माटुंगा स्टेशनजवळ. तर जे फास्ट लोकल आहेत त्यांचाही खोळंबा झाला होता आणि त्यामुळे पी कार्सच्या वेळेला मुंबईकर मोठ्या प्रमाणामध्ये ये जा करत असतात लोकलना, त्याच वेळेला वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता ही वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झालेली आहे. पण मध्य रेल्वेची वाहतूक थोडीफार उशिरानं धावत असल्याची माहिती सुद्धा समोर येते. रेल्वे लोकल या थोड्या उशिरानाच धावत असल्याचं कळत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.